नमस्कार, आपल्या सगळ्या श्रोत्यांचं इंडिक विचारमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण व्यक्तिमत्व विकास आजच्या काळाची गरज या विषयाचा तिसरा भाग प्रसारित करत आहोत आणि आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पुन्हा एकदा सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर. आजच्या विषयामध्ये सर आपल्याला लीडरशिप बद्दल आणि डिसिजन मेकिंग या विषयाअंतर्गत मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग स्वागत करूया सूर्यकांत चाफेकर सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. इंडिक विषयातर्फे पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. मागील भागामध्ये सर आपण व्यक्ती विकास आजच्या काळाची गरज ह्या अंतर्गत चर्चा करत असताना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण सतत डिसिजन मेकिंग आणि लीडरशिप स्किल्स ह्या मुद्द्यांवरती भर देत होतात. तर एक प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या गोष्टी आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये असताना कशा विविध कामगिरी पाडत असताना उपयोगी ठरल्या, तर त्याविषयीचं थोडस मार्गदर्शन आपल्या तरुण पिढीला आज आपण आमच्या माध्यमातून केलं तर खूप चांगलं होईल. तर मला असं वाटतं आपण या विषयाला सुरुवात करू. नक्कीच. प्रथम मी असं म्हणू इच्छिन की व्यक्तिमत्व विकास याच्यावर आपण दोन जवळजवळ एपिसोड बोललो आणि त्यात एक गोष्ट सातत्याने लक्षात आली, ती म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा स्वतःला यशस्वी करण्यासाठी, यशस्वी वाटचाल सुरू ठेवण्यासाठी आणि त्याबरोबरच ज्या समाजात तुम्ही काम करता त्यांच्या बरोबर त्यांच्यावर एक प्रकारचं इम्प्रेशन करून त्यांना लीड करायचं, आपल्यात तेवढं कर्तृत्व आलं पाहिजे त्यासाठी सुद्धा उपयोगात आहे. व्यक्तिमत्व विकास करता करता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याचा उपयोग जास्तीत जास्त आपल्याला लोकांशी जेव्हा आपण डील करू त्यांच्याशी जेव्हा आपला संबंध येईल आणि त्यांच्या बरोबर त्याचा जास्त जरूरत पडते. म्हणूनच मी म्हंटल की लीडरशिप हा जो सब्जेक्ट आहे व्यक्तिमत्व विकासाचा तो अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या देशासाठी तर नक्कीच आहे. काय होतं, नेतृत्व गुण किंवा नेता असं म्हटलं की सर्वात पहिले भारतात पॉलिटिकल म्हणजे राजकीय नेत्यांची छबी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि तसं पाहिलं तर ते जवळजवळ त्यांच्यात लीडरशिप क्वालिटी तेवढ्या नसतातच असं म्हटलं तर भावगो होणार नाही. काहीच निवडक नेते आहे जे खरोखर लीडर्स आहे. त्यामुळेच आपलं लीडरशिप या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच थोडा चुकीचा झाला आहे. कारण जे आपण रोज पाहतो लीडर्स ते त्यांच्यामध्ये लीडरशिपची क्वालिटी कुठे दिसतच नाही. ते जास्त आपल्या लोकांना आपल्या मागे लावून आपलं काम करून घेतात, त्यामुळे या लीडरशिप बद्दल थोडं संभ्रमचा निर्माण झालेला आहे. तो आज आपण दूर करू आणि तो जर दूर करायचा असेल तर डिफेन्स फोर्सेसच एक्झाम्पल घेऊन सर्वात जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता मी असं का म्हणतो हे मी तुम्हाला सांगू शकतो की डिफेन्स फोर्सेस मध्ये लोकांना आपण उत्स्फूर्ततेने कार्य करायला सांगतो आणि ते करतातही. म्हणजे कधी कधी तर सुप्रीम सॅक्रिफाईस म्हणजे देशासाठी प्राणार्पण करण्याला ते तयार होतात. तर अशा लोकांना तयार करण्यासाठी लीडर जो लागतो तो लीडर कसा असावा लागेल याची तुम्हाला कल्पना आहे. या उलट कॉर्पोरेट किंवा बिझनेस वगैरे याच्यामध्ये जे लीडरशिप आहे त्यांच्याजवळ अजून एक हाताशी गोष्ट असते बिझनेस वाल्यांच्या किंवा कॉर्पोरेटच्या, की ते पैसे देऊन किंवा त्यांना काही बक्षीस देऊन त्यांना लीड करू शकतात. पण डिफेन्स फोर्सेस मध्ये हा उपाय अवेलेबलच नाही आहे. आम्ही ना त्यांना पैसे देऊ शकतो ना त्यांना काही सोयी ऍडिशनल देऊ शकतो, कारण ते सरकार ठरवतं. त्यामुळे स्वतः एक्झाम्पल बनून समोरून लीड केलं तरच ते तुम्हाला फॉलो करतील. म्हणून लीडरशिपचं महत्व डिफेन्स फोर्सेस मध्ये फारच जास्त आहे, लष्करात फारच जास्त आहे. म्हणून त्याचं एक्झाम्पल घेऊन आपण आज पुढे जाऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल गोष्ट की खरं नेतृत्व म्हणजे काय. नेतृत्व म्हणजे अशी एक साध्य कला आहे, म्हणीन इट इज अन आर्ट, जी अंगीकारल्याने काय होतं, विज्ञान आणि व्यवस्थापन या दोन ज्या सिस्टम्स आहेत त्या जितकं साध्य करू शकतात
त्याही पेक्षा जास्त नेतृत्व गुण अंगीकारण्याने तुम्ही साध्य करू शकता. म्हणजे विज्ञान आणि व्यवस्थापन जितकं तुम्हाला देऊ नाही शकत तितकं लीडरशिप तुम्हाला देऊ शकतो. हे जर तुमच्या लक्षात आलं तर लीडरशिपचं महत्व तात्काळ तुमच्या लक्षात येईल. नेतृत्वची व्याख्या सांगायची झाली तर म्हणावं लागेल ती एक कला आहे ज्यामुळे लोकांवर प्रभाव पाडून आणि आर्टिफिशियल प्रभाव नाही मनापासून झाला पाहिजे त्यांच्यावर प्रभाव. लोकांना तुम्ही प्रेरणा देता आणि हा प्रभाव कशासाठी पाडायचा आणि प्रेरणा कोणची द्यायची तर एक सामान्य ध्येय म्हणजे सगळ्यांचं मिळून जे एक सामान्य ध्येय आहे ते साध्य होऊ शकेल याच्यासाठी ही प्रेरणा आणि प्रभाव द्यायचा असतो. तेव्हाच तुमचं गोल्स म्हणजे म्हणतात आजकाल ते साध्य होऊ शकतात. तर याच्यासाठी नेत्याजवळ कोणते गुणधर्म पाहिजे हे जाणणं आणि सांगणं अति आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हाला हे सांगेन की जवळजवळ पाच मुख्य असे गुण आहे आणि त्याच्यात सब टायटल्स येतीलच पण मुख्य पाच असे. सर्वात पहिले म्हणजे विजडम. विजडम म्हणजे इंटेलिजन्स नव्हे, इंटेलिजन्सचा बरोबर उपयोग करून जे तुम्ही कृतीत आणता त्याला त्याचं इंटेलिजन्सचं रूपांतर विजडम मध्ये होतं. म्हणजे त्याला एक प्रकारचा शहाणपणा किंवा हुशारी असं तुम्ही मराठीत म्हणू शकाल. आपला जो अंगठा आहे ना त्याच्यावर आपण हे विजडम प्लेस करू. मी काय करतोय जसं पुढे जाईन तसं सांगेन. तर अंगठा म्हणजे विजडम असं आपण म्हणूया. दुसरं जे आहे ते आहे विश्वासार्था. म्हणजे विश्वास तुमचा संपादन करणं लोकांचा म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये तुम्ही क्रेडिबिलिटी म्हणू शकता. क्रेडिबिलिटीवर इतकं काही अवलंबून असतं जोपर्यंत तुम्हाला तो लोकांना तुम्ही क्रेडिबल वाटत नाही तोपर्यंत त्याचं तुमचं काही खरं नाही. तर विश्वासार्हता निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे आणि ती विश्वासार्हता आपण पहिल्या बोटावर ठेवूया. म्हणजे अंगठ्यावर विजडम झालं इथे क्रेडिबिलिटी झाली. तिसरं म्हणजे बेनेव्हलन्स. इंग्लिश मध्ये हा शब्द जास्त चांगला आहे करता येतो कारण मराठीत त्याला परोपकार म्हणतात पण ते परोपकार असं तेवढं नाही आहे. परोपकार नाही करायचा आपल्याला, त्यांच्याशी नीट वागायचंय नीट बोलायचंय म्हणून तो बेनेव्हलन्स शब्द जरा जास्त मला बरोबर वाटतो. तिसरं जे आहे चौथं ते आहे धैर्य. तर परोपकार आपण मधल्या बोटावर ठेवतोय आणि लक्षात ठेवा पाची बोटांमध्ये मधलं बोट सर्वात उंच आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चौथं जे आहे ते करेज. करेज म्हणजे धैर्य आणि मानसिक धैर्य हे फारच महत्वाचं असतं आणि कुठल्याही असं नाही की फक्त लष्कराला ते उपयोगी आहे. धैर्य म्हणजे वाईटाच्या विरुद्ध बोलण्याचं धैर्य, मानसिकता जी आहे तुमची त्याचे धैर्य, आपले विचार प्रकट करण्याचे धैर्य, समाजात काही जर चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल बोलणं त्याच्यासाठी धैर्य लागतं. तर धैर्य अनेक प्रकारचं त्याला काही हे नाही तर ते आपण या बोटावर प्लेस करूया. आणि सर्वात शेवटी म्हणजे डिसिप्लिन, शिस्त, जी की आजच्या समाजाला अतिशय उपयोगाची गोष्ट आहे आणि भारतात तर नक्कीच. इनडिसिप्लिन तुम्ही सगळीकडे पाहताय, रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत पण व्यवस्था नीट चालत नाही आहे. का? प्रमुख कारण आहे लोक इनडिसिप्लिन्ड आहे. सेल्फ डिसिप्लिन इज मिसिंग. लष्करात आणि सामान्य नागरिकांमध्ये हा एक सर्वात मोठा बदल आहे असं वाटतं. म्हणून आता हे पाच जे मी गुण सांगितले आहेत हे पाच बोटांवर जर ठेवले तर तुमच्या लक्षात येईल विजडम सर्वात कमी हवी आहे. साधारण आपल्याला वाटतं इंटेलिजन्स किंवा विजडम सर्वात जास्त हवं असतं असं नाही. क्रेडिबिलिटी म्हणजे तुमच्या वागणुकीने जे तुमचा विश्वासार्हता वाढते ती क्रेडिबिलिटी. नंतर बेनेव्हलन्स सर्वात जास्त मोठी म्हणजे परोपकार. करेज आणि डिसिप्लिन. डिसिप्लिन सुद्धा छोटा आहे बघा. तर या पाच बोटांवर मी याच्यासाठी ठेवलं की महत्व किती या पाच गोष्टींचं ते त्याच्या बोटांच्या लांबीवरनं तुम्हाला कळू शकतो. त्यामुळे मी हे सांगितलं. तर मुख्यतः काय म्हणता येईल तुम्हाला की लीडर हा जो असतो तो साधारण काय करतो. लीडर तुम्हाला काय करायचं सांगतो, व्हॉट टू डू. आणि मॅनेजर काय करतो, जे तुम्ही सांगितलंय व्हॉट टू डू ते करून घडवून आणतो.
हा सर्वात मोठा फरक आहे मॅनेजर आणि लीडर मधला. लीडर हा फ्युचरिस्टिक थिंकिंग करतो, मॅनेजर हा प्रेझेंट मध्ये काम करून ते कृती पूर्ण करतो. हा लक्षात फरक घेणं फारच महत्वाचं आहे, एस्पेशली सिव्हिल मध्ये. ऑल मॅनेजर्स आर नॉट लीडर्स, बट ऑल लीडर्स कॅन बी मॅनेजर्स. ओके, तर आता हे जे पाच गुण मी सांगितले त्याच्याबद्दल थोडं थोडं पटापट मी काहीतरी बोलेन. पहिलं होतं विजडम, छानपण म्हणजे हुशारी बेसिकली, पण हुशारीचा उपयोग कसा बरोबर करायचा ते महत्वाचं आहे. आणि सामरिक आणि गंभीर विचार शक्ती तुम्हाला त्यात आली पाहिजे. सामरिक म्हणजे काय, नेता म्हणून तुम्ही फ्युचरिस्टिक थिंकिंग केलं पाहिजे, पुढे काय होणार आहे हे अँटिसिपेट केलं पाहिजे, तरच तो नेता. उद्या काय करायचं ते नाही, पुढच्या 10 वर्षात काय करायचं ते नेत्याचा मुख्य गुण आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरं म्हणजे आपण सांगितलं क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता. त्यांनी काय होतं, क्षमता जी असते तुमची त्याच्यावर ते अवलंबून असतं आणि त्याच्यावर ते तुम्हाला करावं लागतं. बेनेव्हलन्स म्हणजे फक्त परोपकार नव्हे तर आदरयुक्त प्रेम. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना किंवा तुमच्या बरोबर जे काम करतायत त्यांच्यासाठी आदरयुक्त प्रेम म्हणजेच बेनेव्हलन्स किंवा परोपकार, हे लक्षात घेतलं पाहिजे. धैर्य, संकटाला तोंड देताना एक निर्णायकता लागते. निर्णायकता आपण बोललो होतो मागच्या वेळी, ती निर्णायकता हवी आणि ती तेव्हा येईल जेव्हा थोडा आत्मविश्वास येईल तुम्हाला. आणि तो आत्मविश्वास कसा येतो, ज्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळी पाहिल्या त्या जर आत्मसात केल्या. आणि सर्वात सोप्या भाषेत सांगायचं तर मिळालेल्या संधीचं सोनं करणे हे धैर्यवान लोकांना पॉसिबल असतं. आणि मी आज जे एक्झाम्पल देणार आहे त्यात तुम्हाला ते दिसून येणार आहे की कसं तुम्हाला मिळालंय जे त्याचं सोनं करता येईल. आणि शेवटचं आपण जे बघितलंच होतं की शिस्त किंवा डिसिप्लिन, त्याबद्दल काय आहे. दोन, शिस्त म्हणजे आपल्याला एक असं विचित्र पणे असं वाटत की जबरदस्ती करतायत. शिस्त म्हणजे जबरदस्ती नाही आहे, शिस्त सेल्फ डिसिप्लिन सुद्धा असू शकतो. तुम्ही स्वतः शिस्तीत राहू शकता. तुम्ही जर म्हंटल कार्यक्रमाला 11 सुरुवात करू, 11 सुरुवात करणे हे शिस्तीत येतं, त्याच्यात जबरदस्ती कुठे आहे. स्वतः तुम्ही विचार करून शिस्त आणताय. तर शिस्त ही प्रशिक्षणाने मिळू शकते आणि ते स्वतःच सेल्फ रिअलायझेशनही होऊ शकतं. स्वतः प्रशिक्षित होऊ शकता तुम्ही, किंवा शाळा कॉलेजेस हे सांगू शकतात की वेळेवर येणं हे किती इम्पॉर्टंट आहे. नाही गेलं तर काही होत नाही, पण कुठून तरी शिकायला सुरुवात केलीच पाहिजे. म्हणून डिसिप्लिन. तर हा नेता जो आपण कळला की याच्या जो हे 5 गुणधर्म पाहिजे, हा असा पाहिजे नेता कशासाठी हवा. आता हा नेता कशी प्रेरणा देतो हे आपण बघूया. आणि हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा नेता प्रेरणा देतो फक्त 3 प्रश्न विचारून, रादर 3 प्रश्नांची उत्तरं देऊन. पहिला प्रश्न आहे का. का म्हणजे व्हाय. हे का म्हणजे जे काही करायचं आहे तुम्ही ग्रुपला आपल्या सांगताय हे करायचं आहे, ते का करायचं आहे. ती दूरदृष्टी जर त्यांना तुम्ही दिली तर ते तुम्हाला फॉलो करतील, नाही तर कठीण होत. जर त्यांनाच विश्वास झाला नाही, कळलं नाही की का करतोय आपण, तर ते होऊ शकणार नाही. म्हणून एक विश्वास प्रदान करतो हा का. तर नेत्यांनी पहिले व्हायचं उत्तर नेहमी द्यावं सगळ्यांना की मी सांगतोय म्हणून करा, हे नेतागिरी नाही, हे नेतृत्व गुण नाही. तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, त्याचा विश्वास प्रदान केला पाहिजे की हे कार्य दूरदृष्टीच्या दृष्टीने कसं आहे. मी आज जे उदाहरण देणार आहे त्यातही तुम्हाला सांगेन मी दूरदृष्टी कसा. आणि ते दूरदृष्टी टप्प्याटप्प्यात आखून दिली पाहिजे, म्हणजे त्याला त्याची फोड केल्याने त्यांना कळतं की या काचा प्रश्न व्हाय, आपण हे का करतोय हे नेत्यांनी नेतृत्व गुणाचे असलेल्या माणसांनी आपल्या फॉलोअर्सना सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे हाऊ, म्हणजे कसं करायचं. ते तुम्ही करा तर सांगितलं, दूरदृष्टी सांगितली, पण ते म्हणतील हे शक्यच नाही आहे. त्यामुळे कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप सुद्धा तुम्हाला त्यांना सांगावं लागेल असं मला वाटतं.
म्हणजे काय आत्मसात होत करायचं, काय हे केल्याने काय फायदा होईल, का करावं, ही गोष्ट जर त्यांना कळली नाही तर मला नाही वाटत ते तुम्हाला फॉलो करतील. तिसरी गोष्ट कसं करायचं ते सांगावं लागेल. तर का, कसे आणि काय, या जर तीन गोष्टी चला तुम्ही सांगितल्या लोकांना तर ते तुम्हाला अगदी डोळे मिटून फॉलो करतील. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. त्यांच्याबरोबर साधारण काय आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हे नेतृत्वाचं काम आहे. आपले पॉलिटिकल नेते तुम्ही पाहता कोणालाही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, ते बस स्वतः आणि दे, म्हणूनच ते नेते नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. आणि या तिन्ही गोष्टी म्हणजे का, कसे आणि काय, जेव्हा तुम्ही बॅलन्स करता किंवा संतुलित करता तेव्हा विश्वासच का आणि कार्य यशस्वीतेचे कडे तुम्ही पाऊल पहिलं टाकता असं म्हणता येईल. म्हणजे नेत्यांनी एवढे तीन गोष्ट केले की त्याचा अर्ध युद्ध त्यांनी जिंकलं असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आता हे का जे असतं हे लष्करात अगदी क्लिअर असत, साधारण तुमच्या अगदी सोपं आहे. का म्हणजे देश रक्षणासाठी. आता तेवढं का सांगितल्यावर काही प्रश्नच नाही, पण बिझनेस मध्ये कॉर्पोरेट मध्ये तुम्हाला काय अचीव करायचं आहे हे का सांगणं फार महत्वाचं आहे. आणि बरेच लोक का सांगत नाही. टाटा कंपनी जी आहे त्यांचं का इतकं स्पष्ट आहे, टाटांनी ते इतकं स्पष्ट केलंय की त्याला लोक ब्लाइंडली फॉलो करायला तयार आहे. त्यामुळे का हे स्पष्ट केलंच पाहिजे. दुसरं, जर तुम्हाला कसं सांगितलं नाही, म्हणजे पहिले हे स्टेप करायची नंतर ती स्टेप करायची नंतर ती स्टेप करायची तर होऊ शकत. आता फौजेत काय होतं, फौज म्हणजे कौशल्यपूर्ण लोकांना भरती करून घेतं आणि मग त्यांना प्रवृत्त करतं चांगलं कार्य करायला लष्करात येत असतं. म्हणून आमचं सिलेक्शन जरा कठीण असतं, कौशल्यपूर्ण लोकांना भरती करून मग त्यांना प्रवृत्त करणं हे साधारण सिव्हिल मध्ये असतं, म्हणजे त्याला रेडीमेड हवा असतो. आमच्या फौजेत काय होतं उलट आहे, म्हणजे कौशल्यपूर्ण लोकांना आम्ही भरती नाही करत, आम्हाला साधारण माणूसही चालतो पण त्याच्यात काही गुण हवे असतात. ते म्हणजे आम्ही प्रवृत्त लोकांना भरती करून घेतो. आता प्रवृत्त माणूस हा कौशल्यपूर्ण नसू शकतो एखाद वेळेस, पण तो प्रवृत्त आहे हे आम्हाला पुरे असतं, म्हणजे तो बदलतो, तो काही करायला तयार होतो. तो आम्ही प्रवृत्त लोकांची भरती करून घेतो आणि त्यांना पुढे प्रेरणा देतो. म्हणून आमचं नेतृत्व हे वरचढ असत हे मी सांगेन. ही गोष्ट मी परत एकदा एक्सप्लेन करतो. बाहेर सिव्हिल मध्ये काय होतं, कौशल्यपूर्ण लोकांना घेतात आणि मग त्यांना प्रवृत्त करत नाहीत, त्यांना त्यांचे कौशल्य वापरून त्यांना सोडून द्यायचा विचार. आमच्या इथे कसं असतं, प्रवृत्त लोकांना घेतात म्हणजे दे आर रेडी टू डू, वॉन्टिंग टू डू समथिंग, अशा लोकांना. केलं नसेल त्यांना तितकं डोकं नसेल, पण त्यांना भरती करून घेतल्यानंतर त्यांना प्रेरणा दिली जाते. तर हे प्रवृत्त केलेले लोक जेव्हा प्रेरणा घेऊन पुढे जातात तेव्हा ते कधी हरत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच नेता हा नेहमीच विश्वास आणि निष्ठा ही वाढवतो. आणि जेव्हा विश्वास आणि निष्ठा जर आली तुमच्याबद्दल कोणात, तर त्यानंतर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कधीही प्रॉब्लेम होणार नाही, त्यामुळे मग गोष्टी घडवून आणणं तितकंच सोपं होऊन जात. निष्ठा, कोणाची निष्ठा मिळणं तुम्हाला हे फार मोठं कर्म आहे. फॉलोअर्स असे उगाचच नाही मिळत, काहीतरी हवं म्हणून मिळतात साधारण तुम्हाला फॉलोअर्स, पण लष्करात तुम्ही देऊ काही नाही शकत, पण ते तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार असतात. ते का, एक निष्ठा निर्माण करतो. नेता साधारणत गोष्टी घडवून आणण्यात बिलीव्ह करतो, त्यामुळे तो आजचा विचार नाही करत, तो भविष्याचाही विचार करून ठेवतो. वर्षानुवर्ष कसं हे कार्य सुरू राहील हे त्याचं हे असत, त्याचे स्मॉल टाइम गोल नसतात हे आपण लक्षात घेतो. आणि धैर्य, निर्णय क्षमता, वचनबद्धता हे त्यामुळे तीन गुण त्यांच्यात अतिशय आवश्यक असतात. धैर्य आपण बोललोच आहे,
सांगताना निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग आपण सांगितलं या व्यक्तिमत्व विकासात जर निर्णय क्षमता जर नसली तर तुम्हाला नेतृत्व गुण कमीच असतील हे लक्षात घेतलं पाहिजे कारण निर्णय घेणं आलंच पाहिजे. आणि तिसरं म्हणजे वचनबद्धता कोणासाठी काहीतरी करायचं हे सुद्धा आपल्याला आपल्या रोजच्या याच्यात कमी दिसतं आणि ते आपल्याला हवं आहे. तर मी सगळं माझे जे युवा प्रेक्षकगण आहे त्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते आज आणि त्यांनी ते डोक्यात सतत ठेवावी आपल्या आयुष्यभर असं मला अपील राहील की नशीब नशीब जे आपण म्हणतो ना हे संधीवर अवलंबून नसतं. मला संधीच मिळाली नाही माझं नशीबच असं आहे हे म्हणणं चुकीचं आहे. नशीब हे संधीवर अवलंबून नसतं तर निवडीवर अवलंबून असतं. तुम्ही काय निवड करता व्हॉट आर युअर चॉईसेस. जीवनात बरेच चॉईसेस असतात 8-10 त्यातनं व्हॉट यू चूज त्याच्यावर नशीब असतं. त्यामुळे नशिबाला दोष देत बसणं अर्थ नसतो. नेतृत्व गुणात सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवली की निवडी बरोबर करायच्या असतात. आता आज जे मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे ते मी जगातल्या सर्वात उंच धावपट्टी दौलतबेग ओल्डीवर लँडिंग केलं जवळजवळ 43 वर्षांनी. तर वर मी जितके गुण सांगितले ते सगळे त्यात उपयोगात आले होते. मी नेता होतो म्हणूनच नाही तर माझ्याही वर जो माणूस होता माझा CNC त्याच्यात सुद्धा ते नेतृत्व गुण होते म्हणूनच हे साध्य झालं. तर आता काय काय डिफिकल्टी असतात. ती दौलतबेग ओल्डी जगातली सर्वात उंच धावपट्टी आहे. तिथलं भौगोलिक जे दृष्ट्या जो प्रदेश आहे तो अतिशय कठीण आहे. गोंगवणारे वारे पुणे 50 degree टेम्परेचर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीन पासून फक्त 6 kilometers त्यामुळे ते मिसाईल टाकायची भीती मोठ्या मोठ्या पहाडांनी ते वेढलेलं त्यामुळे जवळजवळ 43 वर्ष तिथे कोणी जायला धजलं नाही. दुसरं असं विमानच बनलं नाहीये जगात की जे तिथे लँड करू शकतं आणि आपले इंजिन बंद करू शकतं आणि परत इंजिन सुरू करू शकतं. का बरं कारण प्राणवायू कमी असतो त्यामुळे जगात असं इंजिन बनलं नाहीये. पण म्हणून आम्ही तिथे गेलो नाही का असं केलं का नाही. आम्ही तिथे गेलो इंजिन सुरू ठेवलं आणि सुरू करवाईतच इंजिन परत आलं. ते एक रिस्क फॅक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतो आणि तो तुम्हाला घ्यावाच लागतो लिडरशिप मध्ये. दुसरं म्हणजे अशी पूर्ण माझी ऑर्गनायझेशन जी होती इंडियन एअरफोर्स ते माझं सरकार सगळ्यांना वाटत होतं की हे कार्य करू नये कारण आपण चीनला थोडं भिऊनच होतो असं म्हटलं तरी भावगा होणार नाही. पण मला त्याचे सामरिक महत्व तेव्हा लक्षात आलं आणि मी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतात जे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असत म्हणजे जे रोज घडताय त्याच्यापेक्षा जरा बाहेर चाकोरी बाहेर विचार करणे म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. ते नेत्याला फारच महत्वाचं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त नेते हे सक्सेसफुल होत नाही कारण त्यांचं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग नसतं. तर या DBOत मी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग केलं होतं त्यामुळेच आम्ही ते कार्य करू शकलो असं म्हटलं तर चूक होणार नाही. आणि मी बऱ्याच खालच्या हुद्द्यावर होतो तेव्हा त्यामुळे माझे जे CNC होते जे एअर मार्शल होते त्यांनी मला विचार ऐकून त्याचं सामरिक महत्व लक्षात घेऊन त्यांचं नेतृत्व गुण चांगलं असल्यामुळे त्यांनी मला परमिशन दिली म्हणून ते झालं. आणि आज 2020 जेव्हा चिन्यांनी आपली तिथे चकमक झाली तेव्हा त्यांनी आपलं सैन्य तिथे आणलं. आता आपल्याला पटकन आपलं सैन्य तिथे न्यायचं होतं. हे 2008 जर मी ही एअरफील्ड उघडली नसती तर आज आपण सैन्य तिथे नेऊ शकलो नसतो. त्यामुळे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग चाकोरी बाहेर जाऊन थोडा विचार करणं फ्युचरिस्टिक विचार करणं किती महत्वाचं आहे नेत्याला ते मी सांगतोय. आणि ते मी या DBOच्या बाबतीत घडवून आणलं. जे काही नेतृत्व गुण तुम्हाला लागतात एका नेत्याला आघाडी घेण्यासाठी ते सर्व DBOत कसे वापरले आहेत ते तुम्हाला कळेल. तर अतिशय कठीण प्रदेश मी सांगितलंच आहे. विमानाचा खूप प्रॉब्लेम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती धावपट्टी कच्ची आहे म्हणजे अनप्रिपेअर्ड तयार नाही आहे. म्हणजे फुटबॉल फील्ड वगैरे अशी आहे तशी आहे. तर आता आपण असं करू की प्रेक्षकांना थोडीशी त्याची आपण व्हिडिओ क्लिप दाखवूच म्हणजे त्यांना कल्पना येईल की मी या ज्या डिफिकल्टी सांगितल्या आहेत आणि म्हटलंय की चाकोरी बाहेर विचार केलाय तो कसा हे त्यांना त्या व्हिडिओ नंतर कळेल.
आपण त्यांना तो व्हिडिओ दाखवू आणि त्यानंतर पुढे मी व्हिडिओ पाहिलेल्या असला बर त्याच्यापासून तुम्ही काय शिकू शकता हे थोडक्यात मी एक्सप्लेन करीन आणि तसं आपलं आजचं सेशन संपेल. चले अभिमान से चले अपनी तो बस.
तुम्ही आता हा व्हिडिओ बघितलाच तर तुम्ही पाहिलं की त्यात किती धूळ उडत होती. एअरक्राफ्ट जेव्हा उड्डाण करत होतं धूळ उडत होती. चीनची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अगदी जवळ होती. ती जी धावपट्टी आहे ती सगळ्या चौबाजूनी डोंगरांनी घेरलेली होती. त्यामुळे तिथे उतरणं विमान उतरणं कठीण होतं. आणि असं विमानच बनलं नाही जे तिथे उतरू शकतं. तरी आम्ही हा सगळा प्रयत्न केला कारण देशाच्या सामरिक दृष्ट्या फार महत्वाचं होतं. त्यामुळे चाकोरी बाहेर जाऊन विचार केली त्यामुळे हे होऊ शकलं. तर असं कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही बिझनेस करत असा, तुम्ही शिक्षक असा, तुम्ही कॉर्पोरेट मध्ये नोकरी करत असा, चाकोरी बाहेर विचार शक्ती जर तुम्ही चालना देत गेलं तर देशासाठी तुम्ही बरंच काही करू शकता. नवीन विचारांना आव्हान द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं आणि त्यासाठी धैर्य वगैरे आपण पाहिलेच की नेत्यात कोणते गुण पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. जर लीडरनी मागून उभं राहून सगळं सांगत गेला. आता या डीबीओच्या कामगिरीत मी स्वतः कॅप्टन म्हणून गेलो. जेव्हा तुमचा लीडरच पुढाकार घेऊन ते इतकं कठीण काम करू इच्छितो आहे हे जेव्हा बाकी तुमचे फॉलोअर्स पाहतात ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतात. त्यामुळे आघाडीवर जाऊन नेतृत्व करायचं हे लष्करापासून शिकणं अतिशय आवश्यक आहे. आता काही याच्यापासून गोष्टी आपण शिकू शकतो. नेत्यांनी जेव्हा कोणतं कार्य करायचं असतं त्याला फ्युचरिस्टिक कार्य कोणतं आहे ते सांगायचं आणि नंतर काही लोकांवर जबाबदारी देण्याची म्हणजे डेलिगेशन आलं पाहिजे तुम्हाला. नेतृत्व गुणात हे फार महत्वाचं आहे. आपल्याला काय असतं आपल्याला वाटतं मीच सगळं करू शकतो. आपण डेलिगेशन द्यायला घाबरतो कारण स्वतः मी करतो तर मला माहिती असतं मी नीटच करीन पण कोणाला दिल्यावर तो ते कर्तव्य नीट पार पाडेल की नाही हा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं दुसऱ्याबद्दल हे कठीण काम असतं. तर डेलिगेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि नवीन नवीन विचार मुलांमध्ये टाकायचे, त्यांना त्यांच्या विचारशक्तीला आव्हान द्यायचं, नवीन काहीतरी करू. मी जेव्हा हे दौलतबेग ओल्डी सुरू केलं तेव्हा माझ्या कॉटनचे सगळे ज्युनियर पायलट होते त्यांना विश्वास नव्हता की हे होऊ शकेल. पण डीबीओ झाल्यानंतर त्यांच्यात विश्वास इतका वाढला कारण मी त्यांच्या विचारशक्तीला आव्हान दिलं की त्यानंतर मी नियोमा आणि फुकचे अशा अजून दोन धावपट्ट्याचं पुनर्निर्माण करून परत सुरू केले. म्हणजे इतका उत्साह निर्माण होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या नवीन पिढीला आव्हान फार आवडतात तर ते आव्हान तुम्ही दिलं पाहिजे आणि प्रोत्साहनही दिलं पाहिजे ते कार्य करण्यासाठी. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला नेता म्हणून असं वेगळं नाही करायचं. मी काही वेगळा आहे तुमच्यापेक्षा असं दाखवणं चुकीचं असतं. तुम्ही त्यांच्यातलं एक बनवून जर त्यांच्या बरोबर गेलं तर ते तुम्हाला फॉलो करतात जास्त हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अगदी मातीतला नेता आहे असं आपण म्हणतो की तो सगळ्यांना कसा बरोबर घेऊन जातो तेव्हाच ते तुम्हाला सक्सेस मिळेल असं मला वाटतं. आता तुम्ही बेसिकली लोकांशी कसे वागता हे फार महत्वाचं असतं. आणि कसं वागावं असं जर कोणी विचारलं तर मी एवढंच सांगेन की तुम्ही लोकांशी जसे वागता तसं जर लोक तुमच्याशी वागले असतील पूर्वी आणि तुम्हाला आवडलं असेल तर ते बरोबर आहे. पण लोक तुमच्याशी जसे वागले ते तुम्हाला आवडलं नाही तर ते तसं तुम्ही लोकांशी वागू नका. इतकं सोपं नेत्याची व्याख्या आहे. तुम्हाला जे आवडत नाही कारण काही लोकांना असते डेलिगेशन दिल्यावर त्याला काम करायची हे दिल्यावर ते काय करतात त्याच्या मागे भुणभुण लावतात. हा भुणभुण मराठीचा शब्द फार आहे. सारखं विचारतात अरे ठीक आहे की नाही. ते का होतं स्वतःवरचा अविश्वास असतो म्हणून. जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर डेलिगेशन दिलं दुसऱ्या माणसाला काम करायला हे दिलं तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा तुमच्या कॅपेबिलिटी निर्माण होईलच. पण काय असतं तुम्हाला तुमच्यावरच स्वतःवर विश्वास नसतो त्यामुळे मग हे अशी घाबराट वृत्ती निर्माण होते असं म्हटलं तरी वावग होणार नाही. त्यामुळे आता शेवट करायचा सांगायचं म्हणजे सार सांगायचा तर लीडरशिपचा सार मी थोडक्यात असा
सांगू शकेन की नेता हा सतत आघाडीवर पाहिजे. नेतागिरी मागे ग्रुपच्या मागे राहून होऊ नाही शकत. तुम्ही लीड फ्रॉम फ्रंट असं सांगता, ते फार महत्वाचं आहे नेता नेत्यासाठी. नेतृत्व गुणाचा सर्वात आघाडीची गोष्ट ही आहे. स्वतः उदाहरण बना, त्यांना दाखवा. डीबीओ 43 वर्ष कोणी तिथे गेलं नव्हतं, सामरिक दृष्ट्या महत्वाचं होतं, एअरफोर्स सरकार तेव्हा तयार नव्हतं, तरी मी त्यांच्यात एक विश्वास निर्माण केला आणि त्या विश्वास झाला की एक आदर निर्माण होतो आणि त्या आदरापोटी लोक तुम्हाला फॉलो करतातच. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की किती डिफिकल्ट ते कार्य होतं, तरी ते. म्हणून स्वतः उदाहरण बना आणि उदाहरण जर तुम्ही बनले तर तुम्हाला फॉलोअर्स पुष्कळ मिळतील. आणि माझ्या जीवनात मला फॉलोअर्सची कधी कमी पडली नाही हे मी सांगू इच्छितो. चांगोरी बाहेरचा विचार करणे मस्ट आहे आणि फक्त लष्कराला नाही तर सगळ्यांनी केलं पाहिजे. धैर्यवान बना, पुढाकार घ्या आणि ते जर होईल तर तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स असेल. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट, कारण ते सगळे गुण आल्यावर सेल्फ कॉन्फिडन्स येतो. सेल्फ कॉन्फिडन्स आल्यावरच तुम्ही लीडरशिप चांगली करू शकता, म्हणजे कर्तृत्व तुमचं उभारून येत. योग्य निवडी करा, तुम्हाला पुढे काय करायचं आहे कार्य ते, आणि ते का कसे आणि केव्हा हे सांगणं महत्वाचं आहे. ते तीन ज्या गोष्टी मिळतात. तर आजच्या योगांना मी एवढंच म्हणेन सरतेशेवटी की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल मी तुम्हाला सांगितलंच, ते म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाल्यानंतरच तुम्ही चांगले लीडर बनवू शकता हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुमचा कालचा प्रश्न जो होता त्याचंही उत्तर आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सगळ्यांजवळ हवंच. ते जर डेव्हलप झाली तरच तुमच्यात नेतृत्व गुण येऊ शकतात आणि तुम्ही समाजाला पुढे. तर मी आजच्या योगाला एवढं सांगेन की तुम्ही नवीन कल्पनांनी भारावून जा आणि नवीन कल्पनांनी भारावून गेल्यावर आपलं मन प्रज्वलित करा. द लाईट शुड बी लाईटेड ऑल द वाईल, कारण तरुण लोक आहे तुम्ही, तुम्हाला ते जमलं पाहिजे. अशाने काय व्हाल, तुम्ही प्रेरित व्हाल चांगली कार्य करायला, चाकोरी बाहेरची कार्य करायला. आणि असे प्रेरित जर तुम्ही झाला तरच देशाला तुम्ही पुढे नेऊ शकाल. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं महत्व जाणा, त्यातल्या त्यात नेतृत्व गुणाचं महत्व जाणा आणि आपली वाटचाल पुढल्या आयुष्यात यशस्वी हो या विचारानिशी मी इथे थांबेन. खूपच छान सर. मला असं वाटतं आजच्या तरुण पिढीने सापेकर सरांचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर ठेवलं पाहिजे की त्यांनी स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि लीडरशिप क्वालिटीज ह्या अंगीकारल्या. ह्याचं एक ते ज्वलंत उदाहरण आहेत आणि डीबीओ सारखी मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली ज्याची आपण क्लिप व्हिडिओ क्लिप बघितलीच आहेत. त्यामुळे याच एक मॉरल ऑफ द स्टोरी आपण असं म्हणू शकतो की संधी मला मिळालीच नाही असं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा आपण त्याचं सिलेक्शन कसं करतो, त्याची निवड कशी करतो हे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण बोध घेतला पाहिजे. आणि सरांनी एवढं मार्गदर्शन केल्यानंतर मी काही बोलणं म्हणजे अतिशय चुकीचं आहे. तर बस सरांनी सांगितलेल्या मार्गावरती अवलंब करणे मला असं वाटतं हेच आजच्या तरुण मुलं विद्यार्थी आणि पालक यांनी अंगीकारलं पाहिजे. आणि सर आपले पुन्हा एकदा धन्यवाद. आपण अंगिक विचारला भेट देऊन आमच्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी जो बहुमूल्य असा सल्ला दिलाय त्याच्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद. मला बोलवलं.